नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कळंबोली पोलीस ठाण्यात 1.5 वर्षापूर्वी बदलीहून आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे बिंद्रे या बेपत्ता झाल्याप्रकरणी ठाणे ग्रामीणमध्ये विशेष शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अभय कुरणकर यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. अभय कुरणकर यांना शुक्रवारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अश्विनी बिंद्रे या सुमारे 1.5 वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी रवाना झाल्या असताना बेपत्ता झाल्या. परंतु त्या स्वतः बेपत्ता झाला नसून त्यांना अभय कुरुंदकर यांनी बेपत्ता केला असल्याचा आरोप अश्विनी यांचे बंधू आनंद बिंद्रे यांनी केला होता. अश्विनी आणि अभय यांच्यात प्रेम संबंध होते, पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातूनच अश्विनी यांना कुरुंदकर यांनी बेपत्ता केल्याचा दावा बिंद्रे कुटुंबियांनी केला होता. त्यांतर्गत पनवेल पोलिसांनी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करून पनवेल न्यायालयात शुक्रवारी हजर केले होते. न्यायालयाने कुरुंदकर यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. आमच्याकडे जेवढे काय आता रेकॉर्डवर एव्हिडन्स आहेत त्या एव्हिडन्सच्या याच्यावर आम्ही न्यायालयाला आम्ही बाजू मांडलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला 7 दिवस पोलीस कोठडी मिळाली. सर, कशा प्रकारे तुमच्या संभाषण वगैरे मिळाले? मिसिंग महिलेने काही लॅपटॉपवर व्हिडिओ ऑडिओ चित्र आणि काही व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. त्याशिवाय आणखी टेक्निकल डाटा मोबाईल त्याच्यावरून सर्व जे काय पुरावे आहेत त्याच्यावरून पोलीस कस्टडी मागितली. सर, अजून त्या याच्यामध्ये दावा केला की अजून आरोप असण्याची शक्यता तुम्ही कोणत्या असू शकतील, तर त्या अनुषंगाने जाता तपास करायचा.